डिजिटल प्रभातमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण आहोत पाचगणी शहरामध्ये. पाचगणी शहरामध्ये सध्या पाण्याचं दुर्भिक्ष वाढलेलं आहे, लोकांच्या तक्रारी वाढलेल्या आहेत आणि या तक्रारी होत असताना जलशुद्धीकरण केंद्राचा भोंगळ करावर देखील चव्हाट्यावर आलेला आहे. हे आपण जाणून घेण्यासाठी आज आपण पाचगणी शहरामध्ये आलेलो आहे. पाचगणी शहरात अनियमित पाणी पुरवठ्याने शहरातील नागरिक हैराण झाले आहेत. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पाणी पुरवठा विभागाच्या अनियमित कारभाराच्या पाचगणी शहरात चांगल्याच चर्चा आता रंगू लागल्या आहेत. सन 2008 साली पाचगणी शहराला पाणी पुरवठा करणारी योजना कार्यान्वित करण्यात आली. महाबळेश्वर येथील वेण्णालेक येथून पाचगणी शहराला पाणी पुरवठा करणारी योजनेच्या आराखड्याची अंमलबजावणी करण्यात आली. मात्र आजपर्यंत शहरात विविध ठिकाणी कमी अधिक अनियमित दाबाने पाणी पुरवठा सुरू आहे. पाचगणी शहर उत्तम शैक्षणिक केंद्र व जगप्रसिद्ध 2 नंबरच्या पठार असलेल्या पाचगणी शहरात 40 व्यावसायिक शाळा, 30 हॉटेल्स अशी एकूण शहराची लोकसंख्या 10,000 आहे. एकीकडे अनियमित पाणी पुरवठा होत असताना पाणी बिल मात्र चोख देणारा पाणी पुरवठा विभाग नियमित वसुली करत असल्याचे चित्र पाचगणी शहरात दिसतं. पाचगणी शहरात अनियमित पाणी पुरवठा होत असल्यामुळे जुनी व्याहाळी योजना देखील कार्यान्वित ठेवून पाचगणी शहरातील पाण्याची समस्या सोडवावी अशी मागणी पाचगणी शहरवासियांकडून होत आहे. आज पाचगणी शहरात पाण्याचं दुर्भिक्ष इतकं वाढलेलं आहे आणि त्याच्याकडं वॉटर सप्लायच्या अधिकाऱ्यांचं बिलकुलही लक्ष नाहीये. आज वॉटर सप्लायमध्ये एकही अधिकारी उपस्थित नाही. आज 15 दिवस झालं गोंधळ चाललाय की पाणी कुठल्या भागात येतंय, कुठल्या भागात नाही येतंय, कुठे चॉकअप आहे. त्यांचे कंत्राटी कामगार आहेत, ते एक कामगार सगळीकडे पुरा पडत नाहीये. तर सातारा विभागातून ह्याच्यावर लक्ष देणं फार गरजेचं आहे. कुठे लाईन टाकायच्यात किंवा ज्या ज्या ठिकाणी चॉकअप आहे ते चॉकअप काढलं पाहिजे. आज लोकांना पिण्याच्या पाण्याच्या एवढ्या अडचणी वाढल्यात की त्यांना 2 हंडे पाणी मिळू शकत नाही. 4 कनेक्शनला पाणी येते तर 10 कनेक्शनला पाणी येत नाहीये. तर त्याच्यावर तातडीनं उपाययोजना करण्याची गरज आहे आणि ती या वॉटर सप्लायच्या अधिकाऱ्यांनी करावी अशी मी त्यांना विनंती करते. नमस्कार, मी मेहुल पुरोहित. पाचगणीतील पाणी प्रश्न हे खूपच बिकट होत चाललेलं आहे. पाणी 2 दिवसाआड येत आहे. पाचगणी डोंगरावर आहे, पाचगणी पाणी नाही. शाळा, हॉटेल्स, पर्यटक येत आहेत, पाणी नाही. पाण्याचा प्रश्न खूपच बिकट होत चालला आहे. 2007-08 महाबळेश्वर वेण्णालेकचं पाणी पाचगणीला मिळालं. 24 तास मिळणार होतं पण 1 तासाच्या वर कधी पाणी मिळालेलं नाही. आमची वाईची इतके सुंदर पाणी होतं, ती स्कीम संपुष्टात आणून पाईपलाईन विकून पैसे खाल्ले कोणी काय माहीत नाही. पण आमची एकच विनंती आहे की दोन्ही बाजूचं पाणी चालू करून पाचगणीच्या नागरिकांना थंड करावं, पाण्या प्रश्न मिटावा आणि लोकांना पाणी मिळावं, हीच आमची विनंती आहे. नाही झालं तर लोकांना रस्त्यावर उतरण्यास वेळ भाग पाडू नका.